अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जामनेर शहरातील जननायक फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आज जननायक फाउंडेशन येथे आमचे मित्र रवी भाऊ झालटे आणि विश्वनाथ सुरवडे, आशाताई हे सगळे आमच्या म्हणण्यावरून आले। मी गेल्या काही दिवसापासून त्यांच्या केलेल्या कामावर मी त्याची तहकीकात केली, त्याच्याबद्दल मी सगळी विचारपूस केली। मला माहीत पडलं की हे लोक दिव्यांग बांधवांसाठी खूप चांगले कार्य करतायत आणि त्यासाठी त्यांनी खूपच म्हणजे मेहनत घेतली आहे। मागील 5-6 वर्षापासून तर त्यांनी त्या जामनेर तालुक्यातील सगळ्या दिव्यांग लोकांना खूप खूप सहकार्य केले आहे। त्यांच्यासाठी जामनेर तालुक्यात त्यांनी सरकारकडून शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजनेचा आणि प्रत्येक सवलतीचा लाभ मिळावा म्हणून खूप काही कार्य केले आहेत आणि त्यासाठी त्यांनी खूप निवेदन वगैरे दिली आहेत। मला सुद्धा त्यांची खूप त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली। मला सुद्धा त्यांचं कौतुक करावं असं वाटलं आणि आज दिव्यांग दिवस या दिवशी आम्ही सगळे दिव्यांगांना आणि सगळे असे लोक आहेत जे समाजापासून समाजात राहताना समाजापासून स्वतःला वेगळे समजतात त्यांना आदर करण्याचा त्यांना गौरवण्याचा दिवस आहे। त्या दिवशी अशा लोकांना गौरवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आज त्यांना आमचे जननायक फाउंडेशन येथे बोलावले आणि त्यांनी सुद्धा माझ्या एका बोलावण्यावर आमच्या सहकार्याच्या एका विचारण्यावर त्यांनी हो सांगितलं, होकार दिला आणि ते आले म्हणून त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार प्लस आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि त्यांचे जे काही नियोजन आहे त्या नियोजनमध्ये सरकारकडून ते मग प्रशासन स्थानिक प्रशासन असो किंवा शासन असो किंवा राज्य शासन राज्य मदत लागेल आम्ही ते त्यासाठी तयार आहोत, आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत। त्यांना आमच्याकडून पूर्ण परिपूर्ण कोऑपरेशन सहकार्य मिळेल याची मी गवाही देतो। त्यासाठी माझे मित्र आणि जननायक फाउंडेशनचे जामनेर तालुक्याचे अध्यक्ष वसीम शेख, म जनरल सेक्रेटरी जमीलबाई, म त्याच्यानंतर मुबीन अहमद आणि रौफ शेख वगैरे हे सगळे लोकंसुद्धा आपली मेहनत घेत आहेत, त्यांना सहकार्य करत आहेत आणि पुढेसुद्धा पुढे याच्या नियर फ्युचरमध्ये आम्ही त्यांना सहकार्य करू अशी इच्छा आणि या दिव्यांग दिवसवर सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्यांना पुढे भरभराटी मिळो, त्यांना चांगलं स्वास्थ्य वाटो, त्यांना स्वास्थ्य लाभो याची सदिच्छा। जननायक फाउंडेशन जामनेरच्या वतीनं आमचं अपंग बांधवांचं त्यांनी मनापासून स्वागत केलं, त्याकरता मी जागृत अपंग संघटनेकडून व आमच्या अपंग बांधवांकडून त्याचा आभार व्यक्त करतो। पहिला विषय आहे हा बोला, 1992 आमच्या अपंग बांधवांना नाव नव्हतं, ते सर्व राष्ट्र मिळून एक नाव दिलं गेलं ते दिव्यांग अपंग आणि ते 1992 आमच्या अपंगांना नाव मिळालं अपंग म्हणून। आज 3 डिसेंबर हा दिवस पूर्ण भारतभर विश्वभर अपंग दिवस साजरा केला जातो आणि अपंगांसाठी शासनाच्या माध्यमातून काही योजना आखल्या जातात, परंतु शासन अपंगांकडे दुर्लक्ष करत आहे। त्याकरता आज आम्हाला जागृत अपंग संघटनेच्या माध्यमातून जामनेरमध्ये मोर्चा काढावा लागला अशा अनुभव, परंतु मी चेन्नई फाउंडेशनचे अध्यक्ष वसीम अहमद अब्दुल्ला हमीद यांचं मनापासून आणि आमच्या अपंग बांधवांकडून आणि जागृत अपंग संघटनेकडून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आमच्याकडे एक लक्ष देऊन केलं, त्याकरता मी संघटनेकडून त्यांचा आभार व्यक्त करतो। साजरा करण्यासाठी आमच्या दिव्यांग बांधवांचे
ज्यांनी स्वागत पुष्पहार देऊन शाल देऊन आणि श्रीफळ देऊन जे स्वागत केलं जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष पूर्ण टीम आणि बसलेले शेजारी माझे दादा यांचे मी आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.